सांगली शहर आणि आसपासच्या गावात कृष्णा नदीच्या महापुराचं पाणी घुसू लागलंय. त्यामुळे पृथ्वीराज पाटील फाउंडेशन आणि सांगली शहर जिल्हा काँग्रेसची टीम पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी युद्ध पातळीवर मदत कार्य करीत आहे. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील स्वतः कार्यकर्त्यांसमवेत पूरग्रस्त भागातील लोकांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. आज दिवसभरात मगरमच्छ कॉलनी, सूर्यवंशी प्लॉट, गणपती पेठ, गवळी गल्ली, काकानगर, सांगलीवाडी, हरिपूर रोड, भारतनगर, सिद्धार्थनगर या परिसरात जाऊन पूरग्रस्तांसाठी मदत कार्य करून त्यांची विचारपूस केली. पूरग्रस्त भागातील लोकांना बाहेर काढून त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी पृथ्वीराज पाटील फाउंडेशन आणि पक्षाचे कार्यकर्ते टेम्पो, बस आणि अँब्युलन्स घेऊन मदतीसाठी धावले आहेत. लोकांना तातडीची मदत व्हावी यासाठी हेल्पलाईन ही सुरू करण्यात आली आहे. महापुराची स्थिती अत्यंत गंभीर असून पाणी वाढतच चालल्यानं लोकांनी व्यावसायिकांनी सावध राहावं, तसेच वेळीच घराबाहेर पडावं, त्यासाठी तातडीची मदत लागल्यास आमच्या 95 88 31 00 98 22 88 68 98 34 67 56 56 60 या हेल्पलाईनशी संपर्क साधावा असं आवाहन पृथ्वीराज पाटील यांनी केलंय. सांगली शहरामध्ये पुन्हा एकदा पूरस्थिती ओढवलेली आहे. कोरोनाचं महाभयंकर संकट आपल्या सर्वांच्यावर आणि त्यातच पुन्हा ते महापुराचं संकट आले. तर अशा वेळेला सर्वांनी आपण सावरलं पाहिजे. तुमच्या मदतीकरता आम्ही सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून आमचे तमाम पदाधिकारी कार्यकर्ते अगदी सकाळपासूनच मदत करायला लागलेले आहेत. पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हरवण्याकरता बसेस, त्यांचं सामान हरवण्याकरता टेम्पो आणि या प्रत्येकाला त्या ठिकाणी घरातून सुरक्षित करण्याकरता सकाळपासूनच आमच्या टीमनं काम सुरू केलेलं आहे. नागरिकांनी आता जिथं जिथं विशेषतः जो पूरपट्टा आहे आपला मगरमच्छ कॉलनीचा, गवळी गल्ली, त्याचबरोबर सूर्यवंशी प्लॉट असेल, काकानगर असेल, आता इकडे हरिपूरमध्ये देखील आपण पाहतोय की इथं नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.